नमस्कार या घडीची महत्वाची आणि मोठी बातमी हाती येते संजय राऊत यांना जामीन मंजूर झालेला आहे त्यांच्यासोबतच प्रवीण राऊत यांनाही जामीन मंजूर झालाय या घडीची महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय संजय राऊत यांना जामीन मंजूर झालेला आहे शिवसेनेची धडाडणारी बुलंद तोफ म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या संजय राऊतांना एकशे दोन दिवसांनंतर बाहेर येण्यासाठी मुभा मिळालेली आहे एकशे दोन दिवसांनंतर तुरुंगाबाहेर येणार आहे संजय राऊत उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना आज अखेर जामीन मिळाला आहे तब्बल शंभर दिवसांनंतर त्यांची तुरुंगातून सुटका होणार आहे पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत तुरुंगात होते आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला त्यामुळे राऊत यांचा ुंगातून तुन्ग बाहेर येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे या घडीची महत्वाची आणि मोठी बातमी त्यासोबतच संजय राऊत यांना जामीन दिल्यानं ठाकरे गटाला मोठं बळ मिळालेलं आहे संजय राऊत हे कोठडीमध्ये असताना सुद्धा शिवसेनेच्या बाजूने ठाकरे गटाच्या बाजूने आपला आवाज उठवत होते आज अखेर संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे